प्रशासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे प्रशासनाने हॉटस्पॉटचे निर्बंध शिथिल केलेले असून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्याने लोकांमध्ये दिनचर्येत काही सुधारणा आलेल्या आहेत। आज भाजीपाला विक्रेते दूध विक्रेते यांना या भागात प्रवेश देण्यात आला। औषधाची दुकाने आणि ओपीडीज या वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंसाठी लागणाऱ्या पिठाच्या गिरण्याही सुरू करण्यात आल्याने आज नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र प्रशासनाने अद्यापही कोणालाही शहरात जाण्याची परवानगी दिलेली नाही। वाहनासोबत बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे। ATM मधून पैसे काढायचे असल्यास पायी जाणे शक्य आहे। अद्यापही काही कुटुंब अडचणीत आहेत, त्यांच्याकडे रोख रक्कम नसल्याने ते हतबल झालेले आहेत। ते जेव्हा कामाला जातील तेव्हाच त्यांना त्यांच्या रोजंदारीतून येणारं उत्पन्नाचं साधन मिळणार आहे। त्यामुळे या कुटुंबांना अन्नधान्यासाठी 3 मेपर्यंत खूप अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। जिल्हा प्रशासनाकडे अल्पसंख्याक प्रबोधन मंचाने या कुटुंबांना मोफत अन्नधान्य व्यवस्था पुरवण्यात यावी याकरिता मागणी केलेली आहे। प्रशासनाने या कुटुंबांना तातडीने मोफतचं अन्नधान्य तांदूळ वगैरे जे काही आहे ते देण्याची व्यवस्था करावी, ही मागणी अल्पसंख्याक प्रबोधन मंचातर्फे करण्यात येईल।